लवकरच दिवाळी येते आहे आणि दिवाळी म्हटल्यावर आपण प्रत्येकजण एकमेकांना भेटवस्तू किंवा ग्रीटिंग कार्ड्स देत असतो. आत्ता मी आले आहे झी मराठीच्या तुला शिकवेन चांगलाच लढा या मालिकेच्या सेटवर. या सेटवरही काही दिवाळीचा माहोल आहेच, पण या सगळ्या कलाकारांना मी एक टास्क देणार आहे. खरं तर हा टास्क नाही आहे, दिवाळी म्हटल्यावर आपण ग्रीटिंग्स देत असतो, पण मी या सगळ्या कलाकारांना सांगणार आहे की त्यांच्या आवडत्या व्यक्तीला, म्हणजे सेटवरच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला त्यांनी एक छानसं पत्र लिहायचं आहे आणि त्या पत्रातनं दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. बघूया, भेटूयात सगळ्या कलाकारांना. हे सेटवर मी आज सगळ्यांना एक टास्क देणार आहे. टास्क असा नाही आहे तुमच्यासाठी, तुम्हाला असं एक लेटर लिहायचं आहे, पण तुम्हाला अट अशी आहे की सेटवरच्याच व्यक्तीला तुम्हाला ते लेटर लिहायचं आहे दिवाळीशी रिलेटेड. त्याच्यातनं शुभेच्छा पण द्याच, पण तुम्हाला काय व्यक्तीबद्दल वाटतं त्या भावनाही तुम्ही व्यक्त करू शकता. ओके, रेडी आहात तुम्ही? मी दोघी किती लांब गेला तरी तू हा टास्क आहे. थँक्यू, थँक्यू. ओके, हा, त्यामुळे इथे कॉपी करायचं नाही करायचं बघा, आता तुम्ही लिहा कोणाला काय लेटर लिहायचं आहे. भेटूया ना थोड्या वेळात. ऋषी खूप मनापासून लेटर लिहितो, कोणाला तरी विचारूया. ऋषी, कोणाला लिहिलं आहेस लेटर? ओके, सो मी सेटवरच्या आमच्या अख्ख्या टीमला लेटर लिहितो आहे. TSCD टीम TSCD असं म्हणून आमचं अख्खं युनिट जे राबत असतं 12 महिने, आमच्या स्पॉट दादांपासून ते आमच्या निर्मात्यापर्यंत सगळेच लोक, त्यांच्यामुळं खरं तर दिवाळी दसरा सण आम्ही सगळेच साजरे करू शकतो. नटांपासून ते अगदी हेअर मेकअपवाल्यांपासून ते अगदी सगळे सेटिंगवाल्यांपासून सगळ्यांपर्यंत. ते अनेकदा असं असतं की आम्ही काम करत असताना सणासुदीची सुट्टी मिळतेच असं नाही, सण चालू असतात पण आमचं शूटिंगही इकडे चालू असतं. ते सगळं सॅक्रिफाईस करून अनेक लोक काम करत असतात, तरी ॲक्टर्सचं त्यातल्या त्यात बरं असतं, पण हे जे बाकी लोक असतं जे सेटिंगवाले असतात स्पॉटवाले असतात ते अविरत काम करत असतात. फिजिकली पण ते खूप टायरिंग असतं, ते पॅकअपनंतरसुद्धा लगेच घरी जाऊ शकत नाही, ते सगळं आवरून सावरून मग त्यांना घरी जायला खूप लेट होतो, काही तासांची झोप मिळते, परत सकाळी सगळ्यांच्या आधी उठून इथे येऊन त्यांना चहा वगैरे बनवून ठेवावा लागतो. आणि सो ते वर्षभर एवढे अविरत धडपडत असतात, म्हणून खरं तर अख्ख्या टीमचा दिवाळी दसरा साजरा होऊ शकतो. सो मी ह्या दिवाळीच्या त्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की तुमची दिवाळी ही खूप छान जाऊ दे, आरोग्यदायी जाऊ दे, आनंददायी जाऊ दे, आणि ह्या सगळ्या टीमच्या साथीनं मिळून हा प्रोजेक्ट अजून मोठा होऊ दे आणि सगळ्यांच्या आयुष्यात असाच दिवाळी दसरा, आयुष्यभराचा दिवाळी दसरा होऊन जाऊ. क्या बात आहे, क्या बात आहे, किती छान. पण मला एक सांग ना की याच्या आधी कधी ग्रीटिंग लिहिलं होतं दिवाळीसाठी, ग्रीटिंग कोणाकोणाला दिले होते असं स्वतःच्या हाताने लिहू ना? आता आठवत तर नाही, ग्रीटिंग वगैरे बनवून दिलं असेल, मे बी शाळेतच दिलं असेल बनवून, ते कार्यानुभवाच्या तासाला नाही काय, असे काही काही उपक्रम सांगतात आपल्याला वर्गात शिक्षक, ग्रीटिंग बनवा, हे करा, ते मे बी तेव्हाच केलं असेल, त्याच्यानंतर काही फार काही आवडीनं त्या गोष्टी मी काही केल्या नाहीत कधी असं वाटतंय, मला आठवत तर नाही आहे. आकाशकंदील किती मिळाले ग्रीटिंग्स? मला ग्रीटिंग्स किती मिळालेत असे काही फार नाही मिळाले यार, दिवाळी बिवाळीचे काही असतील हौशी पाहुणे वगैरे तर त्यांनी दिले असतील. शाळेत विचारते. हा, शाळेत पण असं काही नाही यार, मला नाही आठवत, पण हां आता त्यातल्या त्यात कोणी आप्तेष्ट असतील आमच्या मावश्या मामा वगैरे त्या लोकांनी कधी दिले असतील तर एवढं आठवत नाही मला. हां, ग्रीटिंग कल्चर फार नाही आमच्याकडे, आमच्याकडे डायरेक्ट सगळे एकत्र येतात मग मस्त जेवण बनवतात, सेलिब्रेट करतात, आनंद साजरा करतात, मग काही ना काही गप्पा गोष्टी होतात, घरातल्या मुलांचं विविध कला गुणदर्शन एक मॅन्डेटरी कार्यक्रम, म्हणजे हे सगळं व्हायचं, हा सगळा नॉस्टॅल्जिया सांगतोय मी तुला, हे सगळं मिस करतो आता इथे, कारण सगळे आम्ही विखुरले गेलो आता भावंड म्हणा पाहुणे पै कामानिमित्त आम्ही मुंबईत असतो, पण हे सगळं आहे. मॅडम खूप महत्त्वाचं लेटर लिहित आहेत, कोणाला तरी विचारूया, कोणाला लेटर लिहिलं आहेस? सांगूच काय,
मला सांगायला काय प्रॉब्लेम? खरं सांगू का, सेटवरती आमच्या खूप लोक आहेत, पण त्यातल्या त्यात मी दिवाळीच्या खास करून शुभेच्छा माझ्याजवळची व्यक्ती माझे गुरु चंदू सर यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देते. सो मला खूप लिहायचं आहे, पण एकच पेज दिलंस तुम्हाला. अजून पेज पुरवणे देते मी तुला. आपण सप्लिमेंट्स लावू त्याला, खूप सीन करायला ये आधी मग ली. मी तुला सांगू का, शाळेत आणि कॉलेजमध्ये मी खूप साऱ्यांना अशा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटिंग्स किंवा स्वतःच्या हाताने बनवलेल्या अशा सगळे छान छान असं काहीतरी कार्ड्स बनवून द्यायचे. आता मला तू हे याच्यामुळे ना तुझ्यामुळे मला ते सगळे दिवस आठवले शाळेचे आणि कॉलेजचे, पण मला धमाल येते, मज्जा येते सेटवरती. आणि आता लवकरच दिवाळी येते, सो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पण ठीक आहे, तुलाही खूप खूप शुभेच्छा. आणि मी जरा पूर्ण करते, थांब, मी डिस्टर्ब नाही करत, मी खूप डिस्टर्ब केलं, सॉरी सॉरी, कंटिन्यू. अजून एक मुलगी आहे, काय करते बघूया, जरा दाखवत नाही आम्हाला, ती खूप सिक्रेट लेटर लिहिते. एकदम माझं पेन संपलंय आणी मला नवीन पेन संपला. म्हणजे एवढं लेटर लिहिलं आहे त्याने. बरं, मला सांग कोणाला देतेस? नाही, मी लिहिल्यावर दाखवते ना. सिक्रेट एवढं थोडस गंमत. थोडाशे छान बॉन्ड तयार झाला आता सेटवर, सगळ्यांशीच आहे खूप मस्त बॉन्ड. शल बॉन्ड असतोच ना कायम आपला. हो, म्हणजे ऑन स्क्रीन ती मला खूप मारत असते, पण ऑफ स्क्रीन खूप प्रेम करते. थोडासा अंदाज आला मला, मम्मीलाच लेटर लिहिलेलं असू शकतं. नाही, मी मम्मीला असं सांगू शकते ना, मम्मी हॅपी दिवाळी, मम्मी आय लव्ह यू, पण असं बाकीच्यांना सांगण्यासाठी थोडंसं जरा पत्र बाकीच्या. तू कंटिन्यू कर. सेटवर ऋषीने एका खास व्यक्तींना लेटर लिहिलं आहे, त्यांच्या पूर्ण टीमसाठी लेटर आहे. ऋषी, तूच त्यांना लेटर द्यावं असं वाटतं. ओके, सो तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हे लेटर खास दिवाळीसाठी ऋषीने तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, तर वाचा आणि मला सांगा कसं वाटतंय. अरे, आता हिंदी भाषिक आहे, त्यांना ते वाचता येणार नाही. हे सगळे लोक एवढी मेहनत करत असतात, म्हणून आमचा दिवाळी दसरा साजरा होतो. सो ही दिवाळी त्यांना खूप छान आनंददायी आणि आरोग्यदायी जावो. हॅपी दिवाळी. थँक्यू. आता चंचला आहे माझ्याबरोबर, तिने कोणाला लेटर लिहिले बघूया. कोणाला लिहिलं आहे चंचला लेटर? मी TSCD-च्या सगळ्या टीमलाच लेटर लिहिलं आहे. खास दोन व्यक्तींची नावं दिसत आहेत मला इथे. ॲक्च्युली दोन नाही आहेत, त्याच्यामध्ये तीन चार असतीलच. एक सगळ्यात आधी कॅप्टन ऑफ द शिप आमचे चंदू सर, शर्मेश ताई कुटुंब प्रमुख, आणि आमची मधुगंधा ताई जी खूप खमंग कंटेंट देते आम्हाला. सो ह्या तीन व्यक्तींची नावं तर मेजर आहेतच, त्याच्यानंतर मग सगळेच आहेत की ह्या डिपार्टमेंट. आत्ता चंदू सर इथे आहेत. ओके, तर आपण देऊया त्यांना लेटर. हो. सर विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँकफुल आहे सर की तुम्ही एवढ्या, एकतर सगळ्यात मोठा म्हणजे या सगळ्यात मोठ्या कुटुंबाचा मला पार्ट करून घेतलात, आणि आम्ही जे पात्र साकारलो ते टीव्हीवर कसं असावं, कसं दिसावं, याच्यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत करता ते कॅरेक्टर डिझाईन करण्यासाठी. म्हणजे ऑब्व्हियसली ताईने लिहून दिलेलं असतं, पण ते कसं दिसावं याच्यासाठी तुम्ही जी अहोरात्र मेहनत करता त्याच्यासाठी थँक्यू सो मच. असं काही नाही आहे, दिवाळीचे फटाके तिला मिळतात मध्ये. हो, आणि चांगलं काम केलं की लाडूही मिळतात. सो दिवाळीची ही शुभेच्छा मला खूप आवडली, आणि हा तिचा मोठेपण आहे की तिने ते एवढं प्रांजळपणे सांगितलं वगैरे. पण असं काही नाही आहे, माझ्याकडून तिला भरभरून शुभेच्छा. तिच्या आयुष्यात खूप गोडवा यावा आणि तिचं आयुष्य प्रकाशमान व्हावं, असं जे काही साहित्यिक शब्द आहेत ते सगळे मी तिला देतो. याच्या आधी सर मिळालं होतं कधी लेटर? नाही, लेटर खूप मिळाले असं नाही, लेटर मिळालं.
थँक्यू थँक्यू सो मच. दे आता ते सरांना जपून ठेवा तुमच्या चंचल. येस दिस इज चंचला अँड हॅपी दिवाळी. शिवानी कोणाला लेटर लिहिते मला माहित नाही आहे. आपण बघूया खूप मगासपासून एकदम एकदम गहन विषयावर लिहिल्यासारखं लेटर लिहिते. विचारा तिलाच डायरेक्ट. हॅलो शिवानी, सॉरी तिला थोडंसं डिस्टर्ब करते. मला सांग कोणाला लिहितेस पत्र. मी हे पत्र आमच्या अख्ख्या टीमला, तुला शिकवीन चांगलाच धडाच्या टीमला लिहिते. कारण अगं मला माहिती आहे ऋषीनी पण युनिटलाच लिहिलं आहे हे पत्र. पण असं एखाद्या व्यक्तीला पत्र लिहिणं हे खूप अवघड आहे, ह्यासाठी की जेव्हा केव्हा मी विचार करते या प्रोजेक्टचा तेव्हा माझ्या डोक्यात कोणी एक व्यक्ती नाही येत, आमची अख्खी टीम येते. कारण आम्ही सगळेजण एक होऊन काम करत असतो, सगळ्यांना चांगलंच काम करायचं हा सगळ्यांचा हेतू आहे. आणि जेव्हा मला आठवतं की आम्ही कुठले अवघड सिक्वेन्सेस शूट केले असतील किंवा काहीही कुठलेही महत्त्वाचे सिक्वेन्सेस शूट केले असतील जिथे मला खूप अवघड जाणार होतं, अक्षर आहे पात्र साकारणं चॅलेंजिंग जाणार होतं, तेव्हा मला स्पॉट दादांपासून ते आमच्या डिरेक्टर सरांपर्यंत ते प्रोड्युसरपर्यंत शर्मिष्ठाताईपर्यंत मधुगंधाताईपर्यंत सगळ्यांनी मदत केलेली आहे. सो प्रत्येकाचा लहान मोठा वाटा आहे माझ्यासाठी ही जर्नी सुखकर करण्यामध्ये. त्यामुळे मी हे पत्र टीमसाठी लिहिते आणि आपण असं कधी फॉर्मली टीमला उभं राहून असं थँक्यू म्हणत नाही. सो थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला क्षण दिलात की आम्ही असं थँक्यू म्हणू शकू सगळ्यांना. ते पण मला सांग शिवानी, ह्याच्या आधी कधी असं दिवाळीसाठी खास लेटर वगैरे लिहिलं होतंस? नाही ग, मी दिवाळीसाठी असं नाही, पण माझी सवय होती लहानपणी मी डायरी लिहायची, त्यामुळे आपण डायरीमध्ये काय काय लिहायचो ते मोस्टली स्वतःसाठी लिहिलेली पत्र असायची. आणि काय प्रेमपत्र वगैरे विराज असला लिहिली असतील कधीतरी, पण जपून ठेवली असेल ना पण ती सगळी पत्र. तुला आलेली सुद्धा ठेवायला हवी खरं तर. पण हल्ली काय आपण हे खरं तर खूप वाईट आहे की आपण सगळं फोनवरच लिहितो आणि जे काय आपल्या आठवणी आहेत त्या सगळ्या फोनवर असतात, आपण असं बसून लिहिते. पण मी एक सवय मात्र नक्कीच जपली की मी कविता लिहिते आणि त्या मात्र मी माझ्या डायरीत लिहून काढते कारण मला ते खूप जास्त आवडतं लिहायला. तर तुला तू आता पूर्ण कर पत्र, तुला डिस्टर्ब नाही करत आम्ही. शिवानी कोणाकोणाला तुला शिकवीन चांगलाच धडाच्या सगळ्या टीमला मी हे पत्र लिहिलेलं आहे, स्पॉट दादांपासून ते आमच्या प्रोड्युसरपर्यंत, आमच्या लेखिका ज्या आहेत मधुगंधा कुलकर्णी, त्या सगळ्यांसाठी हे पत्र आहे. सगळ्यांना थँक्यू म्हणणार आहे पत्र आहे. थँक्यू, तुम्ही आम्हाला ही संधी दिलीस. म्हणाली ये, तू पण ये, संतोष सर या. अरे आपला हिरो पण बसला, त्याला सांगा थांबा. ऐका ऐका ऐक, हिरोलाच देऊयात आता, सो त्याचं लक्ष नाही ना, मग त्यालाच देऊ. सब लोग उसके पास जाएंगे और मैं लेटर दूंगी और सब लोग तालियां बजाएंगे हां और उसकी तरफ देखेंगे. रेडी. आपण दोघांनी मिळून हे टीमला हे मला आधी सांगायचं. बेसावध क्षणी एकदम अटॅक. येस, सो आम्ही दोघांनी आय थिंक सेमच पत्र लिहिलंय आमच्या अख्ख्या टीमला थँक्यू म्हणणार. आणि अजिबात आम्ही न ठरवता केलंय, पण यावरून तुम्हाला कळू शकतं की आमच्यासाठी आमची टीम किती जास्त महत्त्वाची आहे. आणि आम्हाला खरंच खूप आनंद होतो, अभिमान वाटतो की आम्ही इतक्या पॉझिटिव्ह टीमचा भाग आहोत. दोन दोन लेटर मिळाले तुम्हाला, किती इम्पॉर्टंट आहात तुम्ही आज सगळे. भरत जी आणि सचिन जी हे आमचे कॅमेरामॅन आहेत दोघे. मला बोलावं लागेल काहीतरी. तुम्ही आपण TSCD बघतो, आम्ही फक्त तुम्हाला पण शुभेच्छा देऊ शकतो दीपावलीच्या आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देऊ शकतो बस. भरत जी,
मैं बोला दिवाली में ये नहीं चलेगा, कुछ तगड़ा चाहिए अपने को, तगड़ा होना चाहिए तभी होने वाला कुछ। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी। त्या दुर्गेश्वरीचं लेटर पण माझ्या हातात आलं आहे। खूप छान लेटर लिहिलं त्याने, खरं तर कविता वगैरे लिहिली आहेस। कोणासाठी आहे लेटर? हे लेटर आहे चंदू सरांसाठी, आमचे डायरेक्ट डिरेक्टर सर चंदू सर। सो मी चंदू सरांसाठी हे लेटर लिहिलेलं आहे। त्यांना येस चंदू सर लेटर द्यायचंय सर, लाजले आता सर डायरेक्ट लाजले। पण तिने खास लेटर लिहिले, कविता वगैरे लिहिली तुमच्यासाठी। हॅपी दिवाळी, दडपण आलं मला यावेळेची दिवाळी दडपणात जाणार आहे माझी सर। नाही कविता तू वाचून दाखव ना। हा सर ऐका, उत्सव प्रकाशाचा अवतरला नव साजले उनी, आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरूनी। चंदू सर तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। क्या बात, कॅरेक्टर प्रमाणे भरून भरून घेणे वगैरे, हे जो काही स्वार्थीपणा त्या कवितेत आहे तो कॅरेक्टरचा आहे, तो कॅरेक्टरचा आहे, कॅरेक्टर मध्येच आहे। किती खरंच गोड माणूस म्हणूनही गोड आहे, उत्तम ऍक्टर आहे, आणि मला असं वाटतं असंच तिच्या आयुष्यात भरभरून देवाने तिला द्यावं आणि भरभरून तिने घ्यावं। थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू सो मच। मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा।